जमिनीची मोजणी झालेल्या दिवशीच हद्दी खुना का दाखवल्या जात नाहीत नमस्कार मी ॲडव्होकेट कैलास नाईक कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण मोजणी कार्यालयामध्ये आपली जमीन मोजणी करण्यासाठी अर्ज देतो त्या अर्जामध्ये मोजणीदार हे अर्जदाराला व लगत शेतकऱ्याला व गटातील इतर लोकांना आगाऊ नोटीस काढून मोजणीची तारीख निश्चित करून मोजणीसाठी येतात मोजणीसाठी आल्यानंतर मोजणीदार हे सर्वप्रथम जमिनीची पाहणी करतात हद्दीच्या जुन्या खानाखुणा आहेत का याची खात्री करून घेतात व त्यानंतर जमिनीची मोजणी करतात जमिनीची मोजणी केल्यानंतर लगेचच हद्दी खुणा दाखवल्या जात नाहीत त्याचे कारण असे आहे की प्रत्यक्षात जागेवर केलेली मोजणी व सिटी सर्वे रेकॉर्डप्रमाणे असलेले रेकॉर्ड म्हणजेच क्षेत्र हे दोन्ही एकमेकांशी जुळवून पहावे लागते प्रत्यक्षात असलेले क्षेत्र व सिटी सर्वे ऑफिसमध्ये असलेल्या रेकॉर्डमधील क्षेत्र एकसारखे आहे का त्यामध्ये विसंगती आहे का याची तुलना केली जाते कोणते क्षेत्र कोणाच्या ताब्यामध्ये आहे कोणी अतिक्रमण केले आहे का व त्याची मोजमापे काढावी लागतात त्याच्या दिशा नमूद कराव्या लागतात व त्यानंतरच टिपन सोडवून नकाशा तयार केला जातो त्या नकाशामध्ये सरळ रेषा प्लेन रेषा तुटक रेषा यासुद्धा असतात त्या प्लेन रेषा व तुटक रेषा म्हणजे नेमके काय हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करून शेअर करा